डॉक्टर शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणी आता सध्या चौकशी सुरू आहे, परंतु त्यांच्या लॅपटॉपला आणि मोबाईलला त्यांचा आय पासवर्ड असल्याने चौकशी कशी करायचा असा प्रश्न आता पडला आहे। महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शीतल आमटे करजगी यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे। पोलिसांनी 3 दिवसांमध्ये डॉक्टर शीतल आमटे करजगी यांच्या संपर्कातील 90% लोकांची चौकशी पूर्ण केली आहे, मात्र डॉक्टर शीतल यांनी त्यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेटचे पासवर्ड बदलल्याने तपास करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे। विशेष म्हणजे यातील काही गॅजेट्सना डॉक्टर शीतल यांनी आपल्या डोळ्याचा पासवर्ड ठेवल्याने हे गॅजेट चालू करण्यात अडचणी येत आहेत। परिणामी नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने डॉक्टर शीतल यांचे सर्व गॅजेट्स मुंबईतील आयटी तज्ञांकडे पाठवले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर शीतल आमटे यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या संपर्कातील 90% लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे, त्यामध्ये त्यांचे नोकर, घरगुती मदतनीस इत्यादींची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे। डॉक्टर शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्यानं पोलिसांना त्याबाबतच्या रासायनिक अहवालाची प्रतीक्षा आहे आणि या अहवालामुळे त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजण्यास मदत होणार आहे।